साई राम, साई में सकाल, आता वाजले 6:30 आणि पुन्हा एकदा आज 14 दिवस पालखीच्या आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून 14 दिवस मी तुम्हाला साईवारी मंडळ हे पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता मॉर्निंग जर झाली आहे आणि सर्व चार्ज पण झाले आणि यावर्षी थंडी कमी होती। साईराम भावानी, थंडी कशी होती भाऊ रात्री? एकदम थंडगार झोप आली बाबा। आकाश भाऊ काय बोलणार? झोपलं तर उठलंच नाही। साईंच्या आठवणीशिवाय, साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय, साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय, असा एकही दिवस गेला नाही तुझ्याशिवाय, असा एकही दिवस गेला नाही तुझ्याशिवाय। जीवात जीवसे तोवर सेवा घडो तुझी, साई तुझ्या रे चरणाशी विनंती माझी। साई राम साई मै सकाल, आता वाजले 9:30 आणि आम्ही 10 ते 15 मिनिट स्टे करणार आणि नाश्ता वगैरे काहीतरी करणार आहे। बघू शकता एवढा उन्हामध्ये साईराम आपल्या आकाश व आपल्या नाश्ता दिला आहे। दिवस गेला नाही तुझ्याशिवाय, साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय, साईंच्या। साईराम आता कसारा चाट सुरू झालाय बघू शकता। भरतर मला शिर्डीला न्याल का, लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का, लंगडे हा पायाला माझ्या पैजन द्याल का, पैजन द्याल का, लंगडे। साईराम आता वाजले 11 आणि आपण घाटनदेवीच्या प्रवासाला सुरू केला आहे। मी तुम्हाला पूर्ण जल्लोष दाखवणार पालखीमध्ये, पालखीमध्ये जल्लोष, फुल जल्लोष साईवारी। मी बघू शकता पाठीशी आहे पालखी आणि आपले किरण दादा।
शानदार आणि सुंदर टेंट बांधून दिलाय आपल्याला पदयात्रेसाठी सर्व पदयात्रेंसाठी मस्त सुविधा आहे टेंट वगैरह बांधून दिलाय आणि घाटन देवीचा प्रवास चांगल्या प्रमाणे आपला झाला आणि आता आपण मंदिरात आलो जय साईनाथ बुवा वैभव बुवा साईराम साईराम कसे आहात बुवा मस्त मजा तुम्ही निशान सोबत होते कसं वाटलं बुवा घाटन देवीमध्ये निशान सोबत असून पण यावर्षी जरा खूप स्लो झाले आता सध्या तर भरपूर ऊन झाली तर मस्तपैकी 2 वाजता जेवण आहे जेवणमध्ये काहीतरी स्पेशल असणार आणि हे घाटन देवी मंदिर आलं आहे आपला हे घाटन देवीची एक वेगळीच चमत्कार आहे आई घाटन देवी माते हे कसारा घाट क्रॉस करून वरती हे मंदिर आहे तुम्ही पण नक्की या Thank you.
5 आणि आपला आता पालखीचा धूप आरती आहे ना, आणि तुम्हाला मी या टायमाला मी पालखीसोबत आहे. मी तुम्हाला दाखवतो आपली पालखी आणि आपले साई भक्त, ते त्यांच्याशी आपण भेटूया ब्लॉकमध्ये. तर आपण बघू एकदा भरत मी सिलो थांबा. साई राम, साई राम, साई राम, साई राम. सगळ्यांना एकदा साई राम बोलो. साई बाबा की जय. Oh.
बसले होते पे तन बसले होते सतगुरु बाबा जाए धन्य धन्य की वर्का माई श्री बाबा की पुण्याई धन्य धन्य की वर्का माई श्री बाबा की पुण्याई। आता रात्रीचा मुक्काम डॉक्टर परीस हॉस्पिटल आता पालखी एकदम मस्त मध्ये घेऊन जाणार वाजत गाजत साईराम बुवा। रात्र आता टाइम झाला आहे 8:30 आणि आपण इथे आपला मुक्काम रात्रीचा डॉक्टर परीस हॉस्पिटल गोटीगावमध्ये आलो आणि आपली पालखी पोचलेली आहे आणि आपल्यासोबत दिलीप बुवा साईराम दिलीप दादा साईराम। तुम्हाला कसं वाटतं साईवारी म्हणे साईवारी म्हणजे काय आणि काय सांगू शकता तुम्ही तुमच्या तुम्ही किती वर्ष झाल्या बुवा या पालखीमध्ये 10 वर्ष कसं वाटतं तुम्हाला बुवा खूप छान वाटतं हा एक नंबर एक नंबर एक वर्ष जगण्याचा शक्तीपीठ एक वर्ष जगाव आणि सगळे लोक आलेत त्यांच्याशी मी तुम्हाला दाखवतो आणि बॅग वगैरे आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सेवेकरी जसे आहेत आपले साईवारीमध्ये सेवेकरी त्यांच्याशी मी इंट्रो करणार त्यांच्या पण इंट्रो घेणार ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की पाहा आपला 5व्या दिवसाचा ब्लॉग आणि आज 14 दिवसच्या रात्रीचा मुक्काम आहे हे पूर्ण तुम्हाला दाखवणार।